अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीतील कंटेनमेंट झोन वगळता महानगरपालिका नगरपालिका हद्दीतील एकल वसाहतीलगत असणारी निवासी संकुलामध्ये सर्व दुकानं सुरू राहतील याबाबत काटेकोर अंमलबजावणी आणि नियोजन करण्याची जबाबदारी संबंधित स्थानिक प्राधिकरण यांची राहील असे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज जारी केले आहेत यापूर्वी जिल्हा प्रशासनाने नागरी भागात एखाद्या दे गल्लीत किंवा रस्त्यालगत पाच पेक्षा अधिक दुकानं असल्यास अशा दुकानांपैकी फक्त जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारीच दुकानं सुरू राहतील असे आदेश जारी केले होते त्या आदेशाला आता आता सुधारणा करण्यात आली आहे मात्र नागरी क्षेत्रातील सर्व मॉल्स आणि आठवडी बाजार हे पूर्णतः बंद राहतील नागरी क्षेत्रातील बाजारपेठ आणि व्यापारी संकुलातील फक्त जीवनावश्यक वस्तू विक्रीची दुकानं सुरू राहतील